ऋषी पंचमीची भाजी तुम्हालाही आवडत नाही का? पण त्यामागची गोष्ट समजून घेतली तर आवडेल नक्कीच. पावसाळ्यात अनेक रानभाज्या येतात, कुणीही न लावता त्या उगवतात. पालेभाजी, परसात सहज झालेल्या भाज्या आणि कोणत्याही प्रकारची मेहनत न करता झालेल्या पदार्थांपासून बनवलेली भाजी ती आज खातात. त्यासोबतच पोळी किंवा भात खाऊ नये. आता ही भाजी कशी करावी, कशाची करावी? तर अळूची पानं, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. त्यात मक्याचं कणीस सुद्धा घातलं जातं. भाद्रपद शुद्ध पंचमीच्या स्त्रियांनी करायचं हे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे, षोडशोपचारे पूजा करतात. नमस्कार, मी मृगावर्तक. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आपणा सर्वांस आवाहन करते की MPCB प्रस्तुत महा MTB घरगुती इको फ्रेंडली गणेशा या स्पर्धेत आपल्या लाडक्या बाप्पाचे आणि इको फ्रेंडली सजावटीचे 3 फोटो या व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर पाठवा. सोबत आपल्या इको फ्रेंडली सजावटीची 100 शब्दात माहिती द्यायला विसरू नका आणि जिंका 51,000 बक्षीस.